मी डॉक्टर अहमद गांधी कार्गी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सर्व प्रकारचे परीट धोबी समाज सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं पार्क चौपाटीवर असलेल्या शमी वृक्षाचा परिसर स्वच्छ करण्यात आलाय. या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते सकाळी 6 वाजता करण्यात आला. विजयादशमीचं सोनं लुटताना अस्वच्छ झालेला परिसर स्वच्छ करून संघटनेच्या स्वच्छता दूतांनी स्वच्छतेचं सीमोल्लंघन केलं. आपण संत गाडगेबाबा यांच्या जयंती पुण्यतिथी दिवशी स्वच्छता मोहीम राबवतो, मात्र हा समाज त्यांचे विचार घेऊन सेवाभावी वृत्तीनं काम करत असल्याचं माने यांनी कौतुक केलं. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा पुतळा शहरात बसवण्याचं आपण सातत्यानं पाठपुरावा करत आहात, या मागणीसाठी मी आपल्या पाठीशी असल्याचं माजी आमदार माने यांनी यावेळी सांगितलं. यावेळी परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष अजय सोनटक्के, शहराध्यक्ष विनोद भोसले, राहुल काटकर, परीट वाघमारे, पोपट काटकर, रमाकांत साळुंके, सुभाष गायकवाड, महादेव शिंदे, नागेश काटकर, गणेश वारे व इतर कार्यकर्ते गाडगे महाराज जयंती पुण्यतिथी स्वच्छता अभियान राबवतो. अजू आणि त्यांच्यामार्फत चर्चा झाली की आपण सीमोल्लंघन झाल्यावर दुसऱ्या दिवशी खूप इथं तसंच निघून टाकून जाते, तर त्यांनी अंमलात आणलं, लगेच सुरुवात केली आणि मला फोन केले 6:30 तर 6:20 मी इथं होतो. रोजच लवकर उठतो पण मला पण लाभ मिळालं, माझ्या नशिबात सेवा करण्याची संधी मिळाली. परवा चर्चा असताना संत गाडगे महाराजाचा पुतळा आपल्या सोलापुरात कुठंच नाही, खरं तर ते खूप आधी व्हायला पाहिजे होते, आता झालं गेलं. पण आता ह्याच्यात तुम्ही पाठपुराव करा, त्याला पूर्णपणे पाठिंबा राहून माझी जबाबदारी बाकीची पुतळा. तुम्ही स्थळ शोधा, आपण शासनाची कशी परवानगी आणायचं त्या सगळी परवानगी आणायचं. पाठपुरावा करण्यासाठी साधारणतः 1 वर्ष कालावधी जातो. CP, SP, कमिशनर, ऑर्थॉलॉजिकल, ते पुतळ्याचे बघणारे सगळं खूप वेळा फाईल मागर जाती परत येते, पण ते करून घ्यायची जबाबदारी माझी. आपण सगळेजण माझ्यावर विश्वास ठेवला, मला बोलवला आणि एक चांगलं काम करण्याची मला संधी दिली. असंच तुमचं हा परीट समाज जरी सोलापूर शहरामध्ये लहान असला तर तो आपण सगळेजण एकोपणे राहावं. मी निश्चितपणे तुमच्या काय सातत्याने मागण्या असतात किंवा काही असू दे आपल्या समाज बांधवाचं, मी नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. आमचे तुमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अजय सोनटक्के माझ्यावर नेहमीच असतात, ते आमच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत, अनेक विविध विकासाचे कामं त्यांनी करत असतात. त्याच्या माध्यमातून तुम्ही माझ्याला सांगितलं बोललं तर अध्यक्ष आणि सगळ्यांना विनंती करतो की मला कधीही काम सांगावं, मी तुमच्या पाठी. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.